श्रीराम समर्थ, प्राध्यापक के वी बेलसरे लिखित, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग, भाग क्रमांक 74, महासमाधी यातील पुढील भाग. शुक्रवार तारीख 19 डिसेंबर. शाळेचे इन्स्पेक्टर काळे हे गुरुवारीच मुक्कामासाठी गोंदवल्यास आले. त्यांना परत जाण्याची घाई असल्याने शुक्रवारी सकाळी श्री महाराजांना जेवायला बोलवण्यास ते मंदिरात आले. श्री महाराजांनी आपली प्रकृती बरी नसल्याचे सांगून अनेक प्रकारे त्यांची समजूत करण्याचा प्रयत्न केला, परंतु काळे ऐकेनात. तेव्हा त्यांच्याकडे येण्याचे त्यांनी कबूल केले. दुपारी 12 वाजता श्री महाराज त्यांच्याकडे गेले. बरोबर फक्त भाऊसाहेब केतकर होते. दोघेजण पानावर बसले असता काही कामासाठी काळे आत गेले. जवळ इतर कोणी नाही असे पाहून श्री महाराज भाऊसाहेबांना म्हणाले, भाऊसाहेब, मला आता जाणे जरूर आहे, मी सोमवारी जाणार. हे शब्द ऐकून भाऊसाहेबांना धक्काच बसला. ते बोलले, आपल्या मांडीवर मरण येणे म्हणजे उत्सव आहे. आपल्याजवळ माझा अंतकाळ व्हावा ही इच्छा धरून मी इथे येऊन राहिलो आहे. यावर श्री महाराज म्हणाले, भाऊसाहेब, तसा योग दिसत नाही. भाऊसाहेबांनी पुन्हा विचारले, आपण जाणारच असे म्हणता, तेव्हा त्याला काही इलाज नाही, पण नंतर मी कुठे राहू? श्री महाराजांनी सांगितले, तुम्ही 12 वर्ष इथेच राहावे. इतक्यात काळे बाहेर आले आणि बोलण्याचा विषय बदलला. जेवण आटोपून श्री महाराज मंदिरात परत आले. संध्याकाळी त्यांना दमा लागला. त्याचवेळी कराडचा कोणी मनुष्य दर्शनास आला होता. त्याने समर्थांचा प्रसाद म्हणून एक नवी कफनी आणली होती. ती अंगात घालण्याचा त्याने आग्रह केला म्हणून श्री महाराजांनी ती कफनी घातली आणि रामासमोर आले व तसेच भजनाला उभे राहिले. पायावर फार सूज आल्यामुळे त्यांना फार वेळ उभे राहत नव्हते, म्हणून ते कोणाच्या तरी खांद्यावर हात ठेवून उभे राहत आणि निरूपण सांगत. त्या दिवशी रात्री 1 वाजेपर्यंत भजन व निरूपण झाले. शनिवार तारीख 20 डिसेंबर. श्री महाराजांचे चुलते संन्यासी होते. त्यांचे वृंदावन धाकट्या राम मंदिरापाशी आहे. शनिवारी त्यांची पुण्यतिथी होती म्हणून श्री महाराज वृंदावनाकडे आले होते. त्या दिवशी जेवण दुपारी जरा उशिरा झाले. जेवण झाल्यावर श्री महाराज बाहेर आंचवत होते. समोर त्यांचे सासरे उभे होते. त्यांच्याकडे पाहून ते म्हणाले, बापू, आकाशातून कुऱ्हाड सुटली आहे, मग कसे काय? हे ऐकून त्यांचे सासरे घाबरले, पण बोलून गेले, महाराज, माझी मुलगी लहान आहे. त्यांचा भावार्थ असा की माझी मुलगी इतक्या लवकर जाऊ नये. यावर श्री महाराज चटकन बोलले, बरे तर, राम तुमच्या मनाप्रमाणे करील. रात्री श्री महाराज पुन्हा भजनास उभे राहिले. मंदिरात खूप गर्दी झाली. सुरुवातीला ते मागे पुढे फिरत होते, पण नंतर कोणाच्या तरी खांद्यावर हात ठेवून उभे राहिले. पायांना रग लागली म्हणजे एक पाय उचलून धरावा व एकाच पायावर उभे राहावे. त्या पायाला कळ लागली म्हणजे तो उचलून दुसऱ्या पायावर उभे राहावे. याप्रमाणे त्यांनी रात्री 1:30 वाजेपर्यंत भजन केले. निरूपणामध्ये देहाचे अशाश्वतपण, भगवंताची निष्ठा, नामाचे महत्त्व, सगुणाचे प्रेम, संतांच्या संगतीचे श्रेष्ठपण याबद्दल पुन्हा पुन्हा त्यांनी सांगितले. रविवार तारीख 21 डिसेंबर. रविवारचा दिवस उजाडला. श्री महाराजांच्या सकट सर्व लोकांचे नित्याचे व्यवहार सुरू झाले. 10 वाजता श्री महाराजांनी आऊताईला बोलावले आणि सांगितले, आऊताई, सगळ्यांना सांगा की आता भात गावाला गेला. जी भाजी भाकरी मिळेल ती खाऊन आनंदाने नाम घ्यावे आणि काळ कंठावा. हे सांगून ते खोलीमध्ये जाऊन जरा पडले. इतक्यात बाहेर अंताजी पंत आणि काका फडके यांच्यात काही कुरबूर झाली. तेव्हा दोघांना खोलीमध्ये बोलावून भांडणाचे कारण विचारले. काका म्हणाले, महाराज, हे पहा, आपण नसता म्हणजे हे असे होते. त्यावर श्री महाराज गमतीने हसून म्हणाले, काका, पण उद्या सकाळी मी इथे कुठे आहे? आपण रामाच्या घरी आहोत. जे असेल ते गोड करून घ्यावे, जे असेल ते रामाचा प्रसाद समजून खावे, भांडण तंटण करू नये. संध्याकाळी 5 वाजता श्री महाराज गोठ्यावर गेले. बापूसाहेब खरे यांची सून निमोनियाने आजारी होती. तिला तिथेच ठेवली होती. डॉक्टर जोशी तिची शुश्रूषा करीत होते.
श्री महाराज तिला पाहण्यास गेले व बरे वाटेल, काळजी करू नकोस, असा तिला धीर देऊन आपण गायींच्याकडे आले. अभ्यंकर नावाचे गृहस्थ गायींची व्यवस्था बघत असत. गोठ्यामध्ये गायी व त्यांची वासरे मिळून पाऊणशे जनावरे होती. त्या सर्वांना नीट पाहून श्री महाराज अभ्यंकरांच्या झोपडीसमोर आले. तेथे गवत पडले होते, ते साफ करण्यास त्यांनी सांगितले. तेव्हा भवानराव चटकन पुढे झाला. त्याने ती जागा स्वच्छ केली, सारवून काढली, त्यावर रांगोळी घातली, खुर्ची ठेवली आणि श्री महाराज तिच्यावर बसले. गवताच्या दोन गंजी घेतल्या होत्या, ते गवत तिथेच पडून होते. भवानरावाला हाक मारून ते म्हणाले, भवानराव आज तू इथेच राहा, हे इतके गवत इथे पडले आहे. नंतर सहज बोलता बोलता ते म्हणाले, ही जागा फार छान आहे, इथे कायमचे येऊन राहावे असे मला फार वाटते. हे बोलून आपल्या खडावा श्री महाराजांनी अभ्यंकरांपाशी दिल्या आणि त्यांना म्हणाले, मी इथे राहायला येईन, तोपर्यंत या सांभाळून ठेवा. श्री महाराजांना गायींचे फार प्रेम होते हे सर्वांना ठाऊक होते. कधीकधी गायींचा गोठा ते स्वतः साफ करीत, कधीकधी तेथेच स्वयंपाक करून जेवण करीत. म्हणून सर्वांचा समज असा झाला की ते लवकरच मंदिरातून गोठ्यात राहावयास येणार आहेत. अंधार पडण्याच्या सुमारास गार वारा सुटला म्हणून श्री महाराज मंदिरात परत आले. आप्पा जरंडीकर नावाच्या माणसाने उपवास सुरू करून 3 दिवस झाले होते. त्याला बोलवून श्री महाराजांनी विचारले, आप्पा अरे हे उपासाचे वेड काय सुरू केले आहेस, तू उपास का करतो आहेस? आप्पा म्हणाला, महाराज आपल्या प्रकृतीला आराम पडावा म्हणून मी उपास करीत आहे. यावर श्री महाराज बोलले, इतकेच ना, उद्या मला बरे वाटेल. पण हे शब्द ते असे काही बोलले की आप्पाला त्यांचे म्हणणे खरेच वाटले. श्री महाराजांनी त्याला आग्रह कर करून जेवायला घातला. पुन्हा रात्री ते भजनाला उभे राहिले. 9 वाजताच सर्व मंदिर गच्च भरून गेले. श्री महाराज आरंभी थोडे मागे पुढे हलत होते, पण 10 वाजल्यानंतर एके ठिकाणी उभे राहूनच त्यांचे सांगणे चालले होते. त्यांच्या आयुष्यातला तो शेवटचा दिवस होता, त्यांचे ते शेवटचे भजन व निरूपण होते. म्हणून त्यांना उभे राहण्याचे विलक्षण कष्ट होत असताना देखील ते भजनात फारच रंगून गेले होते. सर्व निर्वाणीचे अभंग त्यांनी सांगितले. एक अभंग असा सांगितला, शरण शरण रघुनाथा भक्त पालन करियाता, श्रीरामा निरोप द्यावा देई अखंडित सेवा, ब्रीद राखी रघुराज हेची सांगतसे गुज, दीन दासाची विनवणी आज्ञा द्यावी चक्रपाणी. आपण जाणार हे श्री महाराजांनी लोकांना जवळजवळ स्पष्टच सांगितले. भगवंताच्या नामाला विसरू नका हे सांगताना ते म्हणाले, आजवरी तुम्हा सांगितली मात, नामाविण हित समजू नका, मानू नका नाम साधन हे लहान, तुम्हा माझी आण जीवे भावे, मानू नका सार संसार असार, दृश्य जोजार मानू नका, सोडू नका नाम धरू नका काम, नाही नाही नेम आयुष्याचा, दीनदास म्हणे सांगतो ते ऐका, अभ्यास वैखरी सोडू नका. श्री महाराजांनी जन्मभर भगवंताच्या नामाचा अट्टहास धरला. शेवटच्या दिवशीही भगवंताचे नामच त्यांनी लोकांना सांगितले. नामाचे महत्त्व फारच मोठे आहे ही गोष्ट त्यांनी आपल्या जीवाची शपथ घेऊन मोठ्या कळकळीने सांगितली. श्री महाराजांच्या भाषेमध्ये त्या दिवशी इतका रस ओसंडत होता की ऐकणाऱ्या सर्व स्त्री पुरुषांच्या डोळ्यांना अश्रूधारा लागल्या होत्या. भजन होता होता रात्री 1 वाजला. श्री महाराजांनी अभंग म्हटला, सरली आयुष्याची गणना, आता येणे नाही पुन्हा, तुझ्या पायी मन राही हेची सुख आम्हा दे, तुझ्या पायी पडली मिठी, आता जातो उठा उठी, दीनदास म्हणे रघुनाथा आज्ञा द्यावी मजा आता. हा अभंग म्हणून श्री महाराजांनी समोर उभ्या असलेल्या श्री रामरायाकडे इतक्या प्रेमळपणाने पाहिले की सगुण प्रेमाचा त्यांनी कळसच केला. लगेच लोकांच्याकडे पाहून ते म्हणाले, बाळ गोपाळ लहान थोर बाहू बंद वतनदार, नाही झालो द्रव्यवान जन्म घेऊनी झाला क्षीण, काय दाखवू वदन रामार्पण केला प्राण, आता नाही नाही धोका राम नेईल परलोका, आज्ञा सकळ लोक पाया पडतो मी रंक,
आता पुन्हा नये गावा दीनदास कृपा ठेवा. श्री महाराजांच्या तोंडून हा अभंग ऐकल्यावर लोकांचा जीव नुसता पिळवटून निघाला. त्यांना मोठ्याने रडता येईना व दुःख आतमध्ये सामावेना, पण तेथून उठून बाहेरही जावेना. अखेर दीड वाजला तेव्हा श्री महाराजांनी सर्वांना नमस्कार केला. सर्वांच्याकडे प्रेमाने भरलेल्या नजरेने बघितले आणि अगदी सावकाश पण गोड आवाजात अखेरचा अभंग म्हटला. भजनाचा शेवट आला, एक वेळ राम बोला. आजी पुण्य पर्व काळ, पुन्हा नाही ऐसी वेळ. राम नाम वाचे बोला, आत्मसुखा माझी डोला. दीनदास सांगे निका, राम नाम स्वामी शिका. झाले, श्री महाराजांचे शेवटचे भजन संपले. ज्या भगवंताच्या नामाची थोरवी गाता गाता त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण गेला, त्या नामाच्या प्रेमाची त्या दिवशी त्यांनी पराकाष्ठा केली. नामाचे महत्त्व सांगण्यासाठी ते जन्माला आले. नामाच्या महत्त्वाचे जन्मभर त्यांनी गायन केले आणि आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण नामाचे महत्त्व सांगण्यातच त्यांनी घालवले. श्री महाराजांनी जन्मभर डोळ्यांनी नाम पाहिले, कानाने नाम ऐकले, वाणीने नाम घेतले, मनाने नाम कल्पिले, बुद्धीने नाम चिंतिले, काया वाच्या मनाने जगात एका नामाशिवाय त्यांनी दुसरे काही सत्य मानलेच नाही. सोमवार तारीख 22 डिसेंबर. रविवारची मध्यरात्र उलटून रात्रीचा दीड वाजून गेला होता. रामाची आरती झाल्यावर श्री महाराज सिंहासनावर बसले. ते जरा थकलेले दिसत होते, परंतु नेहमीप्रमाणे परगावाहून आलेली काही मंडळी दर्शन घेण्यास पुढे झाली. त्यांच्याबरोबर ते अत्यंत प्रसन्नतेने संभाषण करीत होते. दर्शन घेणाऱ्या लोकात एक बाई होती. नमस्कारासाठी ती पुढे आली. त्यावेळी तिच्या डोळ्यात पाणी आले. श्री महाराज बोलले, माय असे का? तिने उत्तर दिले, महाराज आपण आता जाणार आणि एक दोन दिवसातच हे मी नक्की समजले. तिला पुढे बोलू न देता ते बोले, माय देव ठेवील तसे राहावे, पण बोलावणे येतास आनंदाने जावे. नंतर सर्वांना निजावयास जाण्यास सांगून आपण स्वतः खोलीमध्ये आले. बरोबर हरिपंत मास्तर, वामनराव ज्ञानेश्वरी अम्मा वगैरे 3-4 मंडळी होती. किती वाजले म्हणून चौकशी करता, 2 वाजले असे वामनरावांनी सांगितले. श्री महाराज 10 मिनिटे तक्क्याला टेकून बसले होते. नंतर ते म्हणाले, मी जरा आडवा होतो, असे म्हणून ते अंथरुणावर लवणले. ते उताणेच निजले होते. त्यांचा चेहरा फारच शांत व प्रसन्न दिसत होता. 4 वाजण्याच्या सुमारास ते एकदम डाव्या कुशीवर वळले आणि श्रीराम श्रीराम असा प्रेमळ शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडला. 5 मिनिटांनी त्यांनी डोळे उघडले व ते उठून बसले. श्री महाराजांना बरे नाही म्हणून 4-5 मंडळी खोलीमध्ये जागत बसली होती. त्यांच्याकडे एकदा बघून त्यांनी पुन्हा डोळे झाकले. सिद्धासनावर बसून डोळे झाकलेले श्री महाराज खरोखरीच एखाद्या योग्यासारखे दिसत होते. 5:15 त्यांची समाधी उतरली व त्यांनी डोळे उघडले. वामनरावांना ते म्हणाले, वामनराव आपण शौच मुखमार्जन उरकून घेऊ, म्हणून दोघेही बाहेर गेले. श्री महाराजांनी अंगात कफनी घातली होती, डोक्याला उपरणे बांधले होते आणि पायात वाहणा घातल्या होत्या. 15 मिनिटांनी ते परत आले. हातपाय धुवून रामासमोर जाऊन त्यांनी साष्टांग नमस्कार केला व माझ्या माणसांना सांभाळ असे त्याला म्हणाले. शेजारीच अम्मा उभी होती. खोलीमध्ये परत जाता जाता तिला ते म्हणाले, अम्मा रामरायाची ही अखेरची सेवा बरे का? खोलीत आल्यावर पुन्हा ते पलंगावर आसन घालून बसले. इतक्यात वामनरावांनी पायावर डोके ठेवले. आपला उजवा हात त्याच्या डोक्यावर ठेवून अत्यंत प्रेमाने त्यांच्याकडे पाहत श्री महाराज म्हणाले, जेथे नाम तेथे माझे प्राण, ही सांभाळावी खूण. वामनरावांचे पाहून बाकीच्या 3 चौघांनीही त्यांच्या पायावर डोके ठेवले. त्यांनी प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवला. प्रत्येकाकडे प्रेमाने पाहिले, परंतु जास्त शब्द मात्र बोलले नाहीत. श्री महाराजांनी डोळे झाकून घेतले. त्यावेळी अमृत नावाची उत्तम घटका सुरू झाली. त्यांचा श्वास जरा जोराने बाहेर पडू लागला, म्हणून जेरे मास्तरांनी भाऊसाहेब केतकर यांना बोलावणे धाडले. भाऊसाहेबांनी गोठ्यावर राहत असलेल्या डॉक्टर जोशी यांना बोलावणे पाठवले आणि ते स्वतः निघाले. पण ते दोघे येण्याच्या अगोदरच श्री महाराजांनी आपली प्राणज्योत विझवून टाकली. अशा रीतीने 6:10 कमी असताना जगाला प्रकाश देणारा
भौतिक सूर्य पूर्वेकडे वर येऊ पाहत असताना गोंदावल्याचा हा अध्यात्म सूर्य मावळला आणि तो कायमचाच मावळला. वसिष्ठ वामदैवादी भारतीय ऋषींची परंपरा चालवणारा हा महापुरुष अनंतामध्ये विलीन झाला. एका अतिदिव्य जीवनचरित्रातील शेवटचा अंक समाप्त झाला. श्री महाराज जेथून आले तेथे पुन्हा गेले. देहातून प्राण बाहेर पडल्यावर वामनरावांनी त्यांना कुशीमध्ये धरले होते. इतक्यात भाऊसाहेब तेथे आले. तो देखावा पाहून त्यांच्या काळजात चर्र झाले. खरे पाहिले असता गोंदवल्यात त्यावेळी असणाऱ्या सर्व माणसांपैकी फक्त भाऊसाहेबांनाच सोमवारचा दिवस कसा उजाडणार याची स्पष्ट कल्पना होती. परंतु ज्या प्रसंगाची आठवण 40 वर्षांनी उजळली तरी त्यांच्या पोटात भडभडून येई तो प्रसंग डोळ्यासमोर पाहत असताना त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल. भाऊसाहेबांच्या मागोमाग डॉक्टर जोशी देखील तेथे आले. भाऊसाहेब मोठ्या काकुळतीने त्यांना म्हणाले, डॉक्टर जरा नाडी बघा. डॉक्टरांनी कानाला नळी लावून त्यांची छाती बघितली, नाडी बघितली आणि तोंडाने शब्द न बोलता नुसत्या हाताने सगळे संपले म्हणून सांगितले. डॉक्टरांनीच त्यांना पलंगावर नीट निजवले. भाऊसाहेबांची खात्रीच होती, पण शरीरात अजून उष्णता असल्यामुळे ही कदाचित समाधी असावी असे काही लोकांना वाटले आणि ते तेथेच नामस्मरण करीत बसले. वेडे बिचारे, ही साधी समाधी नसून महासमाधी होती. ही साधी समाधी नसून महासमाधी होती हे त्यांना बऱ्याच वेळानंतर कळले. 6:30 श्री महाराजांना रामाच्या समोर आणून निजवले. 7 वाजल्यानंतर अंग थंड पडू लागले. झाले, आता संशयाला जागाच उरली नाही. आत्तापर्यंत बरीच मंडळी तेथे जमली होती. श्री महाराज आता पुन्हा जागे होणार नाहीत हे समजल्यावर सर्व मंडळींमध्ये दुःखाचा डोंब उसळला. लगेच ही वार्ता सगळीकडे पसरली. लहान मुले, बायका, पुरुष सर्वजण त्या निष्प्राण देहावर पडून ओक्साबोक्षी रडू लागले. श्री आईसाहेबांच्या शोकाची आपण कल्पनाच करावी. असे काही होईल ही कल्पना देखील त्या माऊलीला नव्हती. आपला त्राता गेला, आपला आधार तुटला, आपला कैवारी नाहीसा झाला, आपला मायबाप हरपला असे सर्वांना दिसून सगळीकडे ओके ओके वाटू लागले. श्री रामरायाने प्रयाण केल्यावर मागे अयोध्या जशी निष्प्रभ झाली तशी गोंदवल्याची स्थिती झाली. भक्त मंडळींना एवढा आघात झाला की त्यांची मती गुंग होऊन गेली आणि प्रत्यक्ष परिस्थितीची पूर्ण कल्पनाच पुष्कळ वेळ त्यांना आली नाही. श्री महाराजांचा चेहरा अत्यंत शांत व मुद्रा अत्यंत प्रसन्न असून त्यांच्या वदन मंडलावर मोठे तेज चढले होते. मृत्यूची कोणतीही चिन्हे त्यांच्या शरीरावर दिसत नसून ते स्वस्थ निजलेच आहेत असे पाहणाऱ्याला वाटे. 9 वाजल्यानंतर असे स्वस्थ बसून कसे चालेल हा विचार करून भाऊसाहेबांनी तारा करण्यासाठी दहीवडीस मनुष्य पाठवला. पंढरपूर, पुणे, गदक, कराड वगैरे ठिकाणी तारा पाठवण्यात आल्या. 10 वाजल्यापासून त्या महापुरुषाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या. 12 वाजून गेल्यानंतर भाऊसाहेबांनी मुक्ताबाईची समजूत घातली आणि भात व पिठले शिजवून लहान मुलांना व आजारी माणसांना जेवायला घातले. आप्पासाहेब भडगावकरांना पंढरपुरास तार मिळाल्याबरोबर ते निघाले व त्याच रात्री ते गोंदवल्यास पोचले. ते आल्यावर सर्वांच्या विचाराने असे ठरले की श्री ब्रह्मानंदांची वाट बघावी म्हणून कडुलिंबाचा पाला घालून शरीर झाकून ठेवले. बरीच मंडळी आळीपाळीने भजन व नामस्मरण करीत शेजारी बसली होती. इकडे गदगला सोमवारी 4:15 श्री ब्रह्मानंद उठले. त्यांनी स्नान केले आणि देवघराचे दार लावून ते ध्यानस्थ बसले. 10 वाजता ते बाहेर आले आणि मी बेलधडीला जातो म्हणून तसेच घराबाहेर पडले. ते बाहेर पडल्यावर थोड्या वेळाने तार आली. त्यांचे पुतणे भीमराव यांनी ती वाचली आणि नागप्पा नावाच्या माणसाबरोबर लगेच त्यांच्याकडे पाठवली. 2-3 मैल पळत गेल्यावर नागप्पाला श्री ब्रह्मानंद दिसले. त्याने टाळ्या वाजवल्या तेव्हा मागे पळत कोण येत आहे हे पाहण्यासाठी ते एका झाडाखाली थांबले. नागप्पा जवळ आल्यावर ते म्हणाले, का रे इतका धावत का आलास? त्याने सांगितले, ही गोंदवल्याहून तार आली आहे श्री महाराज. त्याच्या पुढे बोलवेना हे ऐकले मात्र श्री ब्रह्मानंद मटकन खालीच बसले आणि एखाद्या लहान मुलासारखे मोठ्याने रडू लागले. ते म्हणाले, नागप्पा महाराज चालते बोलते ब्रह्म होते,
2 रुपयाचे तिकीट काढले की ते डोळ्यांनी पाहायला मिळत होते. आता ते कुठून मिळणार? अरे ही काय बातमी तू घेऊन आलास? नंतर ते पुढे निघून गेले आणि 3 दिवस कोठेतरी गुप्त झाले होते. पुण्यात त्यावेळी प्लेग असल्यामुळे गणपतराव दामले वगैरे मंडळी झोपडीत राहावयास गेली होती. तिथे थंडीत सकाळी 6:30 सुमारास श्री पूर्णानंद स्वामी आले. त्यांनी दोन्ही हातांनी शंख केला आणि मोठ्याने ओरडून म्हणाले, अरे गाढवांनो निजलात काय? बघा तिकडे गोंधळ्याचा सूर्य मावळला. असे सांगून ते निघून गेले. 11 वाजता मंडळींना तार मिळाली. जेथे जेथे तारा गेल्या, ज्यांना ज्यांना ही बातमी कळी, तेथे प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. श्री महाराज गेले हे ऐकून काही लोकांना खरोखरच मूर्छा आली. सर्व ठिकाणाहून मंडळी गोंधळ्यास येण्यासाठी निघाली, पण बऱ्याच जणांना कोणत्या तरी प्रकारच्या अडचणी येऊन वेळेवर गोंधळ्यास येता आले नाही. त्यावेळी मोटारी नसल्यामुळे कोरेगावाहून बैलगाडीने गोंधळ्यास यावे लागे. त्यासाठी एक सबंध दिवस जाई. सोमवारचा दिवस तर गेलाच, पण सोमवारची रात्र पण तशीच गेली. मंगळवारचा दिवस उजाडला तरी ब्रह्मानंदांच्या येण्याचा संभव दिसेना. मग मात्र भाऊसाहेब केतकरांनी पुढाकार घेऊन त्याच दिवशी अंत्यसंस्कार करण्याचे ठरवले. रविवार संध्याकाळी श्री महाराज गोठ्यावर जाऊन बसले होते. त्यावेळचे त्यांचे शब्द आठवून त्या जागेवर ते बसले होते ती जागा दहनभूमी म्हणून ठरवली. मोठे शोभिवंत विमान करून त्यामध्ये त्यांना बसवले. कपाळाला बुक्का लावला, गळ्यात तुळशीचा मोठा हार घातला, त्यांची पूजा व आरती केली आणि जानकी जीवन स्मरण जय जय राम म्हणून सर्वांनी विमान उचलले. जय जय श्रीराम, जय जय श्रीराम असे भजन करीत गुलाल बुक्का आणि फुले उधळीत सर्वजण निघाले. गावातून मिरवीत विमान दहनभूमीवर आणले. जागा गोमयाने सारवून रांगोळ्या घालून आणि केळीचे खुंट बांधून शृंगारली होती. तेथे आल्यानंतर थोडे भजन झाले. श्री महाराजांचा चुलत भाऊ श्रीहरी याने सर्व संस्कार यथासांग केला आणि शरीर चितेवर ठेवले. अग्नी नारायण भडकायला काही वेळ लागतो काय? दुपारी 3 वाजण्याची वेळ होती आणि अग्नीचा ज्वाळा भयंकर रूप घेऊन आकाशाकडे धावू लागल्या. ज्यांना आम्ही श्री महाराज म्हणून इतक्या आपलेपणाने पाहिले, त्यांना आम्ही आमच्याच हाताने अग्नीच्या स्वाधीन केले हा विचार देखील मनाला पोळून टाकतो. पण प्रपंचाचे व जडाचे रूपच असे आहे, त्याला काय करणार? चिता पेटल्यावर भवानराव बेफान झाला आणि आत उडी टाकण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला 4 माणसांनी आवरून धरला होता. तसाच श्री महाराजांचा कुत्रा पण वेड्यासारखा चितेच्या भोवती घिरट्या घालीत होता. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जळून चिता शांत झाली. 3र्या दिवशी अस्थी गोळा करून भरून ठेवण्यात आल्या. भवानराव समाधीस्थानापाशी अस्थी जतन करून असे व त्यांना प्राणाबरोबर सांभाळीत असे. प्रयागास नेण्यासाठी कोणी त्या मागितल्या तर तो चक्क देत नाही म्हणून सांगे. अखेर श्री ब्रह्मानंदांनी त्याला पत्र लिहिले व अस्थी हरिपंत मास्तरांना देण्यास आज्ञा केली. तेव्हा त्याने मुकाट्याने त्या मास्तरांच्या स्वाधीन केल्या. मास्तर निघाले व त्यांचा मुक्काम हरद्यास झाला. पूर्वी श्री महाराज तेथे असता श्री आनंदसागरांच्या अस्थी आल्या होत्या. त्यावेळी ते बोलले होते, या इथेच असू द्या, मी प्रयागला स्वतः जाईन, त्यावेळी त्या घेऊन जाईन. पण नंतर श्री महाराज परत गोंधळ्यास आले व पुन्हा प्रयागला गेले नाहीत, म्हणून हरद्यास कपाटात ठेवलेल्या श्री आनंदसागरांच्या अस्थीदेखील यावेळी हरिपंतांनी आपल्याबरोबर घेतल्या व अशा रीतीने गुरु शिष्य अखेर बरोबर प्रयागला गेले. भैयासाहेब इंदूरकर, कुंभोजकर, पटाईतमावशी, इंदूरची ताई, मसुर्यादीन शिवमंगल, बाबू भट वगैरे पुष्कळ मंडळी बरोबर गेली व नामाच्या गजरात श्री महाराजांच्या अस्थी गंगेत सोडल्या. ज्या देहाने असंख्य लोकांना भगवंताच्या नामाचा व प्रेमाचा महिमा पटवून दिला, त्या देहाचे सर्व भौतिक अवशेष नाहीसे झाले. पुढे आहे चरित्रामधील 13 नंबरचा भाग, व्यक्तिदर्शन, ते आपण पुढे पाहूयात. श्रीराम, जय राम, जय जय राम.